मस्त, आता वळूया लेखांकडे. यात रेखाताई देशमुख यांनी फुलपाखरांबद्दल लिहिलं आहे आणि अनुराधा पाटणकर यांनी त्याचं अभिवाचन केलं आहे. आणि अनुराधा ढवळे यांनी एका पुस्तकाचं समालोचन केलं आहे. पुस्तकाचं नाव आहे एका रानवेड्याची शोधयात्रा, लेखक कृष्णमेघ कुलटे. याशिवाय आशाताई उगापर यांचा ग्रामोफोनवरचा लेख आणि डॉक्टर अनुराधा पाटणकर यांचा त्यांच्या व्यवसाय वैद्यकीय व्यवसायातील अनुभवांचा खजिना. नमस्कार. प्रथमतः सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. सहवर्धन दिवाळी अंक 2020 निमित्ताने डॉक्टर रेखा देशमुख यांनी लिहिलेला रंगीबेरंगी फुलपाखरं आणि पक्षी निरीक्षण हा माहितीपूर्ण लेख मी डॉक्टर अनुराधा पाटणकर आपणासमोर अभिवाचनाच्या माध्यमातून प्रस्तुत करत आहे. सध्या लॉकडाऊन आणि लॉकडाऊटमध्ये मला लागलेला एक नवीन छंद म्हणजे बागेत परिसरात फिरायला जाऊन वेगवेगळी फुलपाखरं व पक्षी पाहणे. काही सुरवंट, त्यांची लाईफ सायकल, त्यांना घरी आणून प्लास्टिकच्या डब्यात होस्ट प्लांटच्या पाने व फांदीसह ठेवून स्वतः काळजीपूर्वक पाहिली. काही होस्ट झाडं जसं कृष्णकमळ, टणटणी, हळदी कुंकू, रुई, एरंड वगैरे शोधली व काही लावली व आता माझ्या गच्चीवरच्या बागेतल्या फुलझाडांवर चक्क फुलपाखरं चक्कर मारायला लागली आहेत. अजून अंडी किंवा अळ्या झापडल्या नाहीत, पण कधीतरी बघायला मिळतील याची शक्यता वाढली आहे. आत्ता हे लिहित असतानाच आज अचानक सोनटक्क्याच्या कुंडीतले पानं मला कुरतडलेली दिसली. आता माझे डोळेही सर्व निरीक्षणे करायला तयार झाले आहेत. सुरवंट किंवा अळी आपल्याला पक्ष्यांपासून लपवायला पानांचा फांदीचा रंग स्वीकारतात. काही हिरवे, तपकिरी, काळे, पिवळे असे असतात. ते आपल्या सभोवतालामध्ये सरमिसळ म्हणजेच कॅमॅफ्लॅज होतात. आता या सुरवंटांचा रंग हिरवा होता, पण त्यांनी आपल्या चिकट द्रवानी पानाला दोन्हीकडून चिकटवून घेऊन त्यात लपवून कोश करून पुढच्या दीर्घ निद्रेची तयारी चालवली होती. हे सर्व पाहिलं की निसर्गाची वैविध्यपूर्णता आणि प्राण्यांची विजिगीषू वृत्ती पाहून आश्चर्य वाटतं. 15 दिवसांपूर्वी मला महाराष्ट्राचं निलवंत नावाचं खूप मोठं फुलपाखरं पाहिल्यावर खूप आनंद झाला होता. अनेक पक्षी फुलपाखरं आवडीने खातात. पक्ष्यांना फुलपाखरांपासून मोठ्या प्रमाणावर ऊर्जा मिळते. विशेषतः विणीच्या काळात पिल्लांना भरवण्यासाठी पक्षी खास करून फुलपाखरांचा समावेश करतात. वेडारागू, कोतवाल व इतर अनेक पक्षी फुलपाखरं खाद्य म्हणून खातात. काही प्रजातीची फुलपाखरं मात्र विषारी असतात. हा त्यांचा पक्ष्यांपासून बचाव करण्याचा मेकॅनिझम असतो, त्यांना निसर्गानं वरदान म्हणून दिलेला. जगभरात फुलपाखरांच्या 18,000 जाती आहेत आणि भारतात त्यातील सुमारे 1503 जाती सापडतात. अंडी, सुरवंट व कोश या अवस्थाही प्रत्येक फुलपाखरामध्ये वेगवेगळ्या असतात. काहीचे सुरवंट भडक, उठावदार, काहीचे निसर्गातल्या रंगांशी व आकारांशी मिळते जुळते, तर काहींचे अतिशय मोहक व चमकदार असतात. या विविध चित्तवेधक अवस्थांचे निरीक्षण व अभ्यासपूर्ण अवलोकन करणे हे मनाला खूप आनंद मिळवून देणारे असते. फुलपाखरांच्या फूड प्लांट्सची व अधिवासांची ओळख झाल्यावर तुम्ही पण त्यांचे सुरवंट व कोश शोधू शकता. फुलपाखरू हे लेपिडॉप्टेरा गणातील आहेत. लेपिडॉप्टेरा या शब्दाचा अर्थ ज्याच्या पंखांवर विपुल खवले आहेत असा प्राणी. पतंगाचाही यात गणात समावेश होतो. फुलपाखरं फुलावर बसलेली असताना पंख मिटून किंवा पंखांची उघडझाप करत राहतात. त्याला फुलपाखरांचं बास्किंग असं म्हणतात. पतंग विश्रांती घेताना आपले पंख पसरून बसतात. फुलपाखरांचे अँटीने लूपसारखे किंवा शेवटी गाठ असलेले असतात, तर पतंगांचे अँटीने केसाळ झालर असलेले असतात. अळीच्या अवस्थेत असतानाही त्यांच्यातला फरक लक्षात येतो. पतंगांच्या अळ्यांच्या अंगावर काट्यांसारखे केस असतात. फुलपाखरांच्या अळ्यांना मात्र असे केस नसतात. हा झाला फुलपाखरं व पतंग यांच्यातील फरक. यापुढे मी वाचलेल्या माहितीवर केलेली टिपणं आपल्यासमोर सांगणार आहे. फुलपाखरांच्या मिलनानंतर मादी सर्वात आधी शोधते ती तिच्या प्रजातीसाठी उपयुक्त खाद्य वनस्पती किंवा फूड प्लांट्स. त्यातील काही फूड प्लांट्स विषारी देखील असतात. फूड प्लांट्स शोधल्यावर मादी त्याच्या पानांखाली अंडे घालते. अंडे पानाखाली घालण्याचा उद्देश म्हणजे ती भक्षक प्राण्यांना दिसू नये.
एका पानाखाली एक अंडे हा हिशोब पक्का, कारण जास्त अंडी घातली तर सुरवंटांची गर्दी वाढून त्यांना खाद्य अपुरे पडू नये अशी योजना. काही दिवसात अंडी आपोआपच उबतात व त्यातून अगदी लहान सुरवंट बाहेर पडतो. बाहेर आल्याबरोबर तो आपल्याच अंड्याचे कवच खाऊन टाकतो. ते खाल्ल्यानंतर तो पानांकडे वळतो. सुरवंट अतिशय आधाशीपणे पानाला कडेपासून मध्यापर्यंत खाऊन फस्त करतो. या काळात त्याची वाढ खूप जलद गतीने होते. थोड्याच दिवसात वाढ पूर्ण झाली की सुरवंटाचे कोशात रूपांतर होऊ लागते. झाडाच्या फांदीवर तो स्वतःला लाळेच्या सहाय्याने चिकटवतो व काही काळातच आपली कातडी उतरवण्याची प्रक्रिया सुरू करतो. हळूहळू सुरवंटाचा कोश बनत जातो. ही अवस्था अगदी स्थिर असते. या काळात खाणं पूर्ण बंद व हालचालही शून्य असते, त्यामुळे त्यांना धोकाही जास्त असतो. म्हणून कोशसुद्धा आजूबाजूच्या वातावरणाशी मिळते जुळते असतात, जेणेकरून भक्षकांना ते झाडापेक्षा वेगळे ओळखता येत नाहीत. कोशातून फुलपाखरू बाहेर पडताना पाहणे खूपच कठीण असते. बऱ्याच वेळा ती पहाटे बाहेर पडतात. कोशातून बाहेर येणे म्हणजे एक कसोटी असते. या नाजूक अवस्थेत पक्ष्यांनी गाठू नये म्हणून ही पहाटेची वेळ साधलेली असते. हा एक खास जादुई क्षण असतो. याचे व्हिडिओज यूट्यूबवर जरूर पहा. तुम्हाला जर तुमच्या बागेत फुलपाखरं यावी असं वाटत असेल तर खालील बटरफ्लाय होस झाडं कुंडी किंवा बागेमध्ये लावा. जसं कडुनिंब, कढीपत्ता, सीताफळ, रामफळ, कृष्णकमळ, टणटणी, हळदीकुंकू, रुई, एरंड, लिंबू, कदंब, अशोक, सोनचाफा वगैरे. सोनटक्का, पानफुटी यावरही ग्रास डेमॉन, रेड पिएरो ही सुंदर फुलपाखरं येतात. ॲस्टर स्पेशीज, हॉली हॉक, आयनवीड, मेलो ही सुरवंटासाठी होस्ट प्लांट्स आहेत. मधमाशांसाठी ॲस्टर स्पेशीज टिक सीड्स, सनफ्लॉवर, बटरफ्लाय बुश, मेक्सिकन सनफ्लॉवर, ब्राझिलियन व्हर्वेन, चेस्ट्री, कॉमन जिनिया, गुलबक्षी, सदाफुली ही झाडे उत्तम. एक्झोरा या झाडांवर खूप गुच्छेदार फुलं येतात. त्यावर क्रिमझन रोज, पेंटेड लेडी, लॅजवेल यासारखी सुंदर फुलपाखरं येतात. फुलपाखरांच्या मागे धावणे तसं व्यर्थच. त्यापेक्षा त्यांनाच आपल्याकडे कसे बोलवायचे असेल तर संशोधक ही शक्कल लढवतात. फुलपाखरांना फुलांचा मधुरसच नव्हे तर सडकी कुजकी फळे पण आवडतात. याचा फायदा घेऊन आपण आपल्या घराच्या अंगणामध्ये अशी सडकी फळे व बियर एखाद्या बाऊलमध्ये ठेवू शकतो, किंवा पपई, पेरू अशा आंबट गोड चवीच्या फळांचा गर घेऊन त्यात आंबट ताडी किंवा बियर मिसळून ते मिश्रण 3-4 दिवस आंबवून आपल्या घराच्या अंगणात ठेवू शकतो. त्या मिश्रणाचा वास जसा पसरायला लागतो तशी ग्रेट एग फ्लाय, कमांडर, ब्लू ओकलिफ अशी सुंदर पाखरं तिथे झेपावतात व त्या मिश्रणावर तुटून पडतात. याचं तुम्ही जरूर शूटिंगही करू शकता. मी ट्राय केलं नाही, पण तुम्ही करू शकता. या झाडापानामध्ये लपलेल्या अळ्या पाळायच्या, त्यांना त्याच झाडाची पाने पुरवायची खायला आणि मग कोशातून बाहेर पडणाऱ्या फुलपाखराला निसर्गात सोडायचं, हे एक बटरफ्लाय कॉन्झर्वेशनचं तंत्र आहे. कारण 80% अंडी व अळ्या पक्षी खाऊन टाकतात, 20% निसर्गात दिसतात. शिवाय केमिकल वासानी व गैरसमजानी मारली पण जातात. तेव्हा त्यांचं संगोपन व संरक्षण करायची ॲडव्होकसी करणं खूप गरजेचं आहे. अशा गोष्टींचा छंद तुम्ही तुमच्या मुलानातवंडांना लावा. त्यांचेही निरीक्षण वाढेल व संवर्धनाची आवड लागेल. बागकाम करताना जर ऑर्गॅनिक फवारे मारले तर आणि केमिकल नाही मारले तर फुलपाखरं निश्चित येतात. त्यामुळे संवर्धनासाठी फक्त ऑर्गॅनिक स्प्रेचा वापर करा. सुरवंट अळ्या मारू नका, त्या हानिकारक नसतात. मी माझ्या बागकामाच्या ग्रुप्सवर याच संवर्धनाच्या युक्त्या सांगते आणि आता तिथले सदस्य मला फुलपाखरांचे फोटो पाठवून सल्ला घेतात. मी फेसबुकवर फुलपाखरांसंबंधी 2 ग्रुपशी कनेक्टेड आहे. एका व्हॉट्सॲप ग्रुपमुळे मला डॉक्टर अंकुर पटवर्धन या MES कॉलेजच्या HOD बायोडायव्हर्सिटी या तज्ज्ञाकडून खूप माहिती मिळते. अजूनही वेगवेगळ्या फुलपाखरू विषयावरील वेबिनार्स मी ऐकलेले आहेत. सप्टेंबर हा जागतिक फुलपाखरू संवर्धन महिना म्हणून साजरा होतो. मी सध्या सकाळी दुपारी चहा प्यायला ड्रॉइंग रूमच्या समोरच्या गच्चीत बसते.
तिथे 3-4 प्लास्टिकचे डबे व त्यात सुरवंट पानं वगैरे निरीक्षणासाठी ठेवली आहेत. नरेंद्र म्हणजे माझा नवरा तोही यावर बारीक लक्ष ठेवतो, त्यामुळे आमच्यात कॉन्व्हर्सेशनल स्मॉल टॉक टॉपिक वाढला आहे. मधमाशा व फुलपाखरे ही परागीकरण करून फळे होण्याला मदत करतात. ती जगवणे फार गरजेचे आहे. ती जर नष्ट झाली तर आपण पण जगू शकणार नाही. म्हणून मी सांगते की तुम्ही सर्वांनी फुलपाखरांबद्दल वाचा व जास्तीत जास्त माहिती शेअर करा. आता थोडंसं पक्ष्यांविषयी. फक्त उलटे टांगणारे वटवाघूळ सकाळी दिसला तर शुभ मानतात तो भारद्वाज व निळ्या केशरी पक्ष्यांची पिल्ले पाहायला मिळाली. पक्ष्यांचे आवाज तर खूप छान छान वेगवेगळे येत असतात. कोकिळ, कावळा, मैना, कबुतरे खूपच असतात. शिवाय एक नाचरा नावाचा छोटा पांढरी किनार असलेला पक्षी पण पाहिला. फॅनसारखा पिचारा नाचवत सारखा इकडून तिकडे उडत असतो. या पॅन्डेमिकमध्ये मी जिवंत माणसांना कमी भेटले त्याची कसर हे माझे विंगेड फ्रेंड्स भरून काढत आहेत. फुलपाखरांच्या जीवनाला जवळून पाहिल्यावर माझ्या मनात एक सहज विचार आला की माणूस साधारण 13 ते 19 या वयात म्हणजे टीनेजमध्ये एका फुलपाखरी सुंदर अवस्थेतून जात असतो व थोड्याच दिवसात पूर्ण हॉर्मोनल मॅच्युरिटी येऊन त्याचे एका ऐटबाज तरुण किंवा तरुणीमध्ये रूपांतर होते, म्हणजेच मेटामॉर्फोसिस होते. सध्याच्या या अनप्रेसिडेंटेड लॉकडाऊनमध्ये आपण सर्वच पहिल्यांदा बावरून गेलो. काही लोक चिंताग्रस्त, उदासीन, नकारात्मक झाले. निसर्गाने एका छोट्या विषाणूकरवी आपल्याला घरात राहणे भाग पाडले, तरीही आपणही त्याच निसर्गाचा एक भाग असल्यामुळं घरी राहण्याच्या संधीचा अनेकांनी अनेक पद्धतीने चांगला लाभ पण करून घेतला. काही विशेष प्रावीण्य आत्मसात केली. निसर्गही सुधारला, शांत झाला आणि आता लवकरच आपणही या फुलपाखरांसारखे हळूहळू पॅन्डेमिकच्या कोशातून बाहेर पडून ते स्वच्छंदी मुक्त आयुष्य जगू शकू अशी आशा मी व्यक्त करते. धन्यवाद. ग्रामोफोन बाबतच्या आठवणींना उजाळा देण्याचा एक प्रयत्न. माझ्या बालपणीच्या आठवणीमधील ग्रामोफोन हा एक सुंदर कप्पा आहे. तेव्हाचा ग्रामोफोन होता तरी कसा? सन 1955 आसपासचा तो काय, सध्या एक पुरातन शोभेची वस्तू अँटिक म्हणून मिरवणारा हा ग्रामोफोन. एक जाडशी तबकडी, ती एका चौकोनी पेटीवर बसवलेली. पुढे आलेला तिचा हात, त्यावर पिन बसवण्याची व्यवस्था. या नाजूकशा पिना ठेवण्याकरता एक सुंदर त्रिकोणी वर छानसे चित्र असणारी छोटेकानी डबी असा हा सारा सरंजाम. ती हिरव्या रंगाचे चित्र असलेली सुबक डबी आजही माझ्या स्मरणात आहे. या ग्रामोफोनच्या पेटीला एका हाताने फिरवण्याचे हँडल असे. ते फिरवून पुरेशी चावी दिली की रेकॉर्ड फिरत असे, ती काही मिनिटापुरती. या रेकॉर्ड कशा होत्या तर स्लेट पट्टीसारख्या, काळ्या आणि काहीशा जड आकाराने त्यानंतर आलेल्या मध्यम आकाराच्या रेकॉर्ड एवढ्या आणि फुटण्या इतक्या नाजूक. ग्रामोफोनच्या हातावर नाजूकशी पिन बसवून ती रेकॉर्डवर योग्य जागी टेकवली आणि पुरीशी चावी फिरवली की ही रेकॉर्ड चालू होईल. आवाजासाठी एक भला मोठा करणाही असे, तो काढून पण ठेवता येईल. एवढा पसारा मांडून आणि सारी जुळवाजुळवी करून ग्रामोफोन चालू करणे हा एक सोहळा असे. लाल रंगाच्या कापडाच्या गाठोड्यात गुरफटून बसलेला ग्रामोफोन मला आजही आठवतो. सतरंजी अंथरलेल्या जमिनीवर एका पाटावर तो ठेवला जाई. न डुगडुगणारा पाट आणि त्याच्या खालची सारवलेली पण लेव्हलसाठी कौशल्यपणास लावणारी जमीन, असे सर्व कटाटोप करण्याचे काम माझ्या मोठ्या भावंडांकडे असे. शिक्षणासाठी परगावी असलेली भावंडे सुट्टीला आल्यावर हौसेने हे काम करीत आणि हा खास सोहळा रंगे. जसे पत्ते, सोंगट्या, आईस्क्रीम, पत्ते पिसणे, आईस्क्रीमच्या भांड्याचे हँडल फिरवत राहणे, हे काहीसे कष्टप्रद काम मग मुलांसाठी खास असे. तसाच हा ग्रामोफोन चालू करणे हे सुद्धा, त्यामुळे आमचा वेळही चांगला जाईल,
संगीत कानावर पडे आणि या कामास लागणाऱ्या चिकाटीचे धडेही आपोआपच गिरवले जात. माझ्या स्मरणातले ग्रामोफोनवर पहिल्यांदा ऐकलेले आणि अनेकदा वाजवले जाणारे गाणे म्हणजे मनोरथा चलत्या नगरीला, कधी यमुना जळी खेळू खेळ कन्हैयाही ऐकल्याचे आठवत आहे. रेकॉर्डवर HMV दिमागदार कुत्रा कान लावून मालकाचे गाणे ऐकत असे. या रेकॉर्ड अलगत ठेवण्यासाठी एक उभी आणि वरून तोंड उघडता येणारी अशी पुठ्ठ्याची आणि वर काळ्या रेक्झिन लपेटलेली अशी एक पेटी असे. घरामधले सारे ऐश्वर्य जणू काही या ग्रामोफोनच्या संचातच साठवलेले असे. गाण्याची अल्पशी समज असणारी घरातली मोठी माणसं आणि आम्ही सारी पिल्लावळ भोवताली मांडी ठोकून आणि कान लावून दुपारच्या वेळी रंगणाऱ्या या सोहळ्यात सामील होत असू. रेकॉर्डची एकंदर संख्या बोटावर मोजण्या एवढीच असे, त्यामुळे पुनप्रत्ययाचा आनंदही मिळे. कधी डोळे हे जुलमीगडे आणि आला खुशीत समिंदर हे सुद्धा ऐकल्याचे समर्थते. त्या काळी छोट्या गोष्टीतला मोठा आनंद तो हाच असे. त्यानंतर 1960-70 काळात आला विजेवर चालणारा रेकॉर्ड प्लेयर. आता ग्रामोफोनचं हे नवे रूप काहीसे चकचकीत, रुबाबदार आणि सोफिस्टिकेटेड वाटायला लागले. रेकॉर्ड्स आता मोठ्या आणि लहान, LP आणि EP अशा दोन आकारामध्ये मिळायला लागल्या. मध्यम आकार आता लुप्त झाला. विकत घेण्याआधी त्या ऐकून बघण्याची सोय ही विक्रेत्याने दुकानाच्या एका कोपऱ्यात असलेल्या अरुंद खोलीत केलेली असे. यथावकाश 1970-75 सुमाराला रेकॉर्ड बदलण्याची सोय असलेला एक परदेशी बनावटीचा रेकॉर्ड चेंजरी बाजारात आला. हा ग्रामोफोनचा नवा विलायती अवतार होता. एकावर एक रचून ठेवलेल्या रेकॉर्ड्स तो पाठोपाठ क्रमाने वाजवू लागला. मग अनेक थोर गायक मंडळींच्या गाण्यांची संग्रहात भर पडली. पंडित भीमसेन आले, वसंतराव आले, पंडित जसराज आले आणि बकुळ पंडितांसारखी नवोदित मंडळी पण रुजू झाली. सुधीर फडके, आशाताई आमच्या अवतीभोवती वावरू लागले. गीत रामायण अनेक वेळा ऐकूनही ताजेच राहिले. ऑफिस कट्ट्यावरच्या गप्पाष्टकांमध्येही या चर्चेला उधाण येत असे. मुंबईतल्या मराठमोळ्या आणि उच्चभ्रू भागातसुद्धा समान आवडीच्या लोकांचे ग्रुप तयार झाले. आपसामध्ये रेकॉर्डची देवाणघेवाण होऊ लागली. रेकॉर्ड लायब्ररीही निघाल्या. सहकारी एकमेकांना बाजारात कोणती नवीन रेकॉर्ड आली याच्या बातम्या पुरवीत. मग एखादी जुन्या हिंदी गाण्याची नव्याने आलेली लॉंग प्लेईंग रेकॉर्ड भलताच भाव खाऊन जाई. त्यात पुछो ना कैसे मैने रे न बिताई आणि जारे बदरा बैरीजा ही चिरकाल स्मरणात राहणारी गाणी मला अजूनही आठवत आहेत. त्याच युगात एकीकडे हे रेकॉर्डचे साम्राज्य तर दुसरीकडे फिरते रंगमंच, प्रायोगिक रंगभूमी आणि पृथ्वी थिएटरवरचे नाट्यप्रयोग रंगायला लागले. एक सुखकारक, अल्पखर्चिक, दृकश्राव्य आणि कल्पक मनोरंजनाचा ठेवा मिळू लागला. अमोल पालेकर, अमरीश पुरी, नाना आणि विजयाताई ही सारी मंडळी घरचीच वाटू लागली. संगीत नाटकांनी नवा झेंडा रोवला. असे हे युग आमच्या पिढीला आठवणींची मोठी शिदोरी देऊन गेले. कालांतराने कॅसेटचा आणि त्यानंतर CD जमाना आला. आता जाता येता संगीत सहज कानावर पडू लागले. अगोदर कॅसेट्स आणि नंतर CDs यांनी घरातले कप्पे भरून गेले. डुप्लिकेट गायक आणि त्यांच्या डुप्लिकेट कॅसेट यांचे स्वस्त बाजारही भरू लागले. या मोहपाशाने अनेक फुटपाथचा ताबा घेतला. ग्रामोफोन आणि रेकॉर्ड्स यांची ही नवी रूपे देखील शौकीनांना तितकीच भावली. पण पुरातन शोभेच्या वस्तू होऊन दिवाणखाना सजवण्याचा मान केवळ ग्रामोफोनलाच मिळाला. HMV, त्यांचा डौलदार कुत्रा आणि ग्रामोफोन हे त्रिकूट मात्र 2-3 पिढ्या व्यापून राहिलेले आहे. आता 20व्या शतकात यूट्यूबवर गाण्याची नवीन रूपे सहजी ऐकण्याची सोय झाली. कारवा हजारो गाणी घेऊन आला आणि हवी नको ती सारी गाणी ऐकवू लागला. अनेक समारंभात वाजणाऱ्या डोल्बीच्या कर्कश आवाजात आणि ठेकात शब्दांच्या लढी विरून गेल्यासारखे वाटू लागले. सध्या हातातल्या मोबाईलवरच्या एका क्लिकमध्ये अवतरणाऱ्या यूट्यूबवरच्या हौशी नवोदित कलाकारांचा आणि श्रोत्यांचा जमाना सुरू झाला आहे. हे रंजन की आत्मरंजन हे ज्याने त्याने ठरवण्याची वेळ आली आहे. बदलते प्रवाह आणि त्याचबरोबर येणाऱ्या नव्या टेक्नॉलॉजीने जीवनाचा बराच भाग व्यापला आहे. जग अधिक जवळ आले आहे. ही तर काळाची नवी पावले, हेच खरे. आशा उगावकर, पुणे.
पाण्यात कुजलेल्या त्या बेडकाच्या असह्य दर्पापासून दूर व्हावं म्हणून मी उठले आणि लगेच भानावर आले. मी जंगलात नसून घरातच होते आणि जाणवलेला तो घाण वास होता दारावरून गेलेल्या कचरा गाडीचा. पण हा प्रत्यक्ष अनुभवदर्शी असा प्रत्यय देणारं पुस्तक मात्र हातात होतं. ते एका रानबेड्याची शोधयात्रा, कृष्णमय कुंटेंचं राजहंसने प्रकाशित केलेलं देखणं पुस्तक, आणि मी मात्र वाचनात पार बुडून भान हरपलेले. कृष्णमेघला वाटवेसरांनी त्यांचा सहाय्यक म्हणून हत्तींच्या अभ्यासासाठी मधुमलाईच्या जंगलात नेलं. त्या अभ्यासासोबत त्याने रानकुत्र्यांवर स्वतंत्र संशोधन केलं. तिथला त्याचा डोळस वावर आणि निसर्गाचाच एक भाग बनून राहणं, त्याचे थरारक अनुभव आणि त्याचे तेथील मित्र वगैरे सगळंच विलक्षण वाचनीय. पुस्तक हाती पडलं की त्याच्याबरोबर आपणही जंगल सफारीवर निघतो. मग ती मोयार नदी, घनदाट जंगल, तिथलं वन्यजीवन, रानकुत्र्यांच्या टोळ्या, कुडकोंबन म्हणजे मोठा सुळेवाला हत्ती, त्यांच्या सवयी, त्यांचा जंगलातला वाटाडे मित्र केता आणि शिवाजी, हे सर्व आपल्यालाही ओळखीचं वाटू लागतं. मग कधी निसर्ग भुरळ घालतो तर कधी पाठलाग करणारा हत्ती घाबरवतो. कृष्णमेघची भाषाही अगदी ओघवती, मिश्किल. त्याच्या कामाबद्दल तो सांगतो, मी काय संशोधन करतो ते बाहेर सांगायची सोयच सराने ठेवली नव्हती. ते काम होतं हत्तींची शी तपासायचं. प्रत्येक अनुभवाला भिडणारा धाडसी आणि संशोधक कृष्णमेघ आपल्याला जागोजागी जाणवतो. हा मुलगा विलक्षणच आहे. पुणेरी राहणं सोडून तो एक पूर्ण ऋतुचक्र, पूर्ण एक वर्ष जंगलात राहतो. तोही कसा? तर शीत वेढावे, उष्ण पांघुरावे, वृष्टीची या असावे घरा आत, असं ज्ञानेश्वरांनी सांगितल्यासारखा. काहीही सुखसाधनांशिवाय, हो अगदी मोबाईलसुद्धा नाही. म्हणूनच त्याची वृत्ती निसर्गाशी मैत्री करते. जंगलातल्या केता आदिवासीशी त्याची घट्ट मैत्री होते. त्याच्यासोबत तो खूप काही शिकतो. त्याच्या झोपडीतला पाहुणचार घेतो. पुस्तकातल्या सुंदर फोटोमध्ये हे त्याचे सर्व मित्र आपल्याला भेटतात. हत्ती, चिमुकला रातकिडा, पिवळा बेडूक इत्यादींचे देखणे फोटो पुस्तकाचं वैभव वाढवतात. मी एक साधी गृहिणी, मुलं आणि नवरा एवढेच प्राणी पाहणारे. दारासमोरच्या चार कुंड्या एवढंच माझं जंगल. पण मनातल्या जिप्सीला भटकंतीची, जंगलाची ओढ असते. पण भारतीय नारीला संसार कधी सुटला आहे? तेव्हा मनातलं वेगळे पण जाणून अचूक देणारं लेखनही जर तेवढंच कसदार असेल तर दुधाची तहान ताकावर भागवता येते. केव्हाही जंगलयात्री होता येतं. आणि या पुस्तकात तर कृत्रिम काही नाहीच. जंगला इतकंच सच्चं आणि देखणं पुस्तक आहे. जंगलविषयक लेखक मराठीत मोजायचे तर हाताच्या बोटांची संख्याही जास्त वाटेल अशी परिस्थिती. अशावेळी व्यंकटेश माडगुळकर, मारुती चितमपल्ली, मिलिंद वाटवे अशा थोरांची परंपरा कृष्णमेघनं समर्थपणे चालवावी. मराठी जंगल साहित्यावर दाटून आलेला हा कृष्णमेघ असाच खूप खूप बरसो या शुभेच्छा. पुस्तक वाचून खूप दिवस झालेत, पण अजूनही मी त्याच तंद्रीत असते. कधीकधी मन जंगलात रमलेलं असतं. मुलगा ऑफिसला जाताना सांगतो, आई जातो ग? मी म्हणते, जपून जा, वाटेत हत्ती असतील. तो आश्चर्याने माझ्याकडे पाहतो. कुंभमेळ्याच्या वाटेवरही नसणाऱ्या आपल्या शहरात हत्ती कुठले? मग त्याला कळतं, आई अजून या पुस्तकातून, अर्थात मधुमलाईच्या जंगलातून बाहेर आलेली नाही आहे. नमस्कार, मी डॉक्टर अनुराधा पाटणकर, सहवर्धनची एक सदस्य. सहवर्धनच्या बऱ्याच सभासदांनी विनंती केल्यावरून सहवर्धनच्या दिवाळी अंकानिमित्त मी हे स्वतःच्या अनुभवावर आधारित एक स्व अवलोकित तुम्हा सर्वांपुढे सादर करते. तर असं झालं की ध्यानीमनी नसताना मला मेडिकलला ॲडमिशन मिळाली आणि आयुष्याला एक जबरदस्त वळण मिळालं. ही गोष्ट आहे 1978 सालची. एका अत्यंत सामान्य कुटुंबातून आणि अगदी छोट्या गावातून आलेली, जगाची कसलीच कल्पना नसलेली मी 1978 मिरज मेडिकल कॉलेजमध्ये दाखल झाले. हॉस्टेल वगैरेची काही सोय नाही. ती स्वतःच बरोबरच्या मुलींबरोबर जाऊन कॉलेजचा पहिला दिवस म्हणून लेक्चर हॉलमध्ये आलो. कधीही न पाहिलेला इतका भव्य सुंदर लेक्चर हॉल, आणि तिथोपासूनच दडपण यायला सुरुवात झाली.
खूप अनुभवी डीन व इतर प्राध्यापक येत राहिले. ॲड्रेस झाला आणि आपल्याला किती मोठं शिवधनुष्य पेलायचं आहे याची जाणीव पहिल्याच दिवशी झाली. खरा लक्षात राहण्याचा प्रसंग म्हणजे ॲनाटॉमीचा डिसेक्शन हॉल. बापरे, अजूनही आठवून अंगावर काटा उभा राहतो. 2-3 जण तात्काळ चक्कर येऊन पडले. पळापळ झाली, कारण सुमारे 20 प्रेतं टेबलावर ओळीने मांडून ठेवली होती. माझी या प्रसंगाची रिॲक्शन मात्र वेगळीच होती. अचानक मला खूप माणसांच्या गर्दीत जावं असं वाटायला लागलं आणि म्हणून मी संध्याकाळी मिरजच्या बाजारात जाऊन गर्दीत बराच वेळ घालवला. हळूहळू रुटीन बसवणं चालू होतं. तोपर्यंत पहिली पार्ट एक्झाम आली आणि त्याचे रिझल्ट्स बघून आत्तापर्यंत धरून ठेवलेला धीर धाडकन कोसळला. आम्ही सगळेजणं पहिल्या पार्ट एक्झाममध्ये फेल झालो. मग दुसरा अटेम्प्ट, तिसरा अटेम्प्ट असं करत सतत कठीण परीक्षा आणि त्याचे सराव करण्यात पुढची 4.5 वर्षं गेली. अर्थात या काळात नवीन मित्रमैत्रिणी, थोडीफार मौजमजा हे सुरू झालं आणि आयुष्याला थोडा सुखकरपणा आला. मेडिकलच्या सर्व परीक्षांमध्ये फायनल MBBS ही परीक्षा सर्वात कठीण, अगदी पुढच्या MD MS परीक्षापेक्षाही. MBBS झाल्यानंतर खरं आयुष्य उभं राहतं डोळ्यासमोर आणि सगळा अंधार दिसायला लागतो. मग इंटर्नशिपमध्ये प्रॅक्टिकल ट्रेनिंग सुरू होतं आणि पुढच्या प्रॅक्टिसची दिशा ठरू लागते. तोपर्यंत आयुष्यातली खरी सर्वार्थाने मोठी परीक्षा म्हणजे लग्न येऊन ठेपतं आणि अचानक पुन्हा एक मोठं वळण आयुष्याला मिळतं आणि तसंच माझंही झालं. मी स्वतः इंटर्नशिप करतानाच विवाहबद्ध झाले. माझे पती डॉक्टर नसले तरी फार्मसीमधले उच्च शिक्षित आहेत, त्यामुळे दोघांचे विषय मिळते जुळते पण एकमेकांच्यात इंटरफिअर न करणारे असल्याने आमचा संसार उत्तम पद्धतीने चालला आहे. प्रॅक्टिसला सुरुवात केल्यानंतर मात्र रोज पोटात गोळा येतो. आज पेशंट येतील का? आले तर आपल्याला त्यांची ट्रीटमेंट समाधानकारकपणे करता येईल का? प्रॅक्टिसच्या जागेचा काही प्रॉब्लेम होईल का? एक ना दोन असे अनेक प्रश्न उभे राहतात. मी प्रॅक्टिस सुरुवात केली ते कोकणामध्ये पोफळीजवळ अलोरे या गावी. काही महिन्यातच प्रॅक्टिस उत्तम चालायला लागली. एक मजेशीर किस्सा आठवतो. एक मुसलमान स्त्री आपल्या सुनेला घेऊन आली. तिला पहिल्यांदाच दिवस राहिले होते. मी माझ्या पद्धतीने त्या नवीन गर्भवतीला सर्व समजावून सांगत होते. तितक्यात त्या मुसलमान स्त्रीने म्हणजे सासूने मला विचारले, बाई तुला किती पोरे? मी म्हणलं मला अजून काही नाही आहे. त्यावर ती मुसलमान स्त्री म्हणाली, तुला स्वतःला पोर नाही तर तू काय माझ्या सुनेला तपासणार? त्यावर मला आतून हसू येत होतं आणि पण तिची समजूत काढायला मला बराच वेळ आणि एनर्जी खर्च करावी लागली. त्या सुरुवातीच्या काळातच मला विंचूदंशाचे खूप पेशंट ट्रीट करावे लागले. रोज संध्याकाळी 1-2 पेशंट हमखास असायचेच. आमच्या लग्नाचा वाढदिवससुद्धा आम्ही ह्या पेशंटबरोबरच साजरा केला होता, कारण त्याला ऑब्झर्वेशनसाठी त्या दिवशी घरीच ठेवून घेतला होता. एक अतिशय हृदयद्रावक प्रसंग आठवतो, म्हणजे एक अतिसुंदर 16-17 वर्षाची मुलगी घेऊन एक आजोबा एक दिवशी माझ्याकडे आले. तिचं नाव रहिमा, ती त्यांची नात. तर रहिमाला बोन कॅन्सर आधीच डायग्नोसिस झालेला होता आणि मी नवीन शिकलेली डॉक्टर, त्याच्यावर काहीतरी चांगले उपचार करून बरा करीन अशी आशा त्यांना वाटली होती आणि म्हणून ते तिला घेऊन आले होते. त्यानंतर रहिमा काही ना काही कारणाने येतच राहायची. तिच्या वयानुरूप तिला तिच्या आजाराचं गांभीर्य कळलं नव्हतं, पण मला मात्र आतून दरवेळी ती आली की ढवळायचं. एके दिवशी अचानक रहिमाचं लग्न ठरलं अशी बातमी आली आणि खरोखरच मशिदीतल्या एका साधारण मौलवीशी रहिमाचं लग्न तिच्या घरच्यांनी लावून दिलं. लग्न झालं, 1 वर्षाच्या तिला बाळपण झालं. त्यावेळी गरोदर रहिमा इतकी सुंदर दिसायची आणि मला तितकंच आतून हातडं तुटायचं. इकडे बोन कॅन्सर आपलं काम करतच होता. तिच्या डोहाळ जेवणाच्या तयारीला तिने काय काय वस्तू खरेदी करून मला आणून दाखवल्या होत्या. इतकी आनंदी दिसत होती ती. पहिल्या मुलानंतर रहिमा पुन्हा गरोदर झाली. यावेळी मात्र बोन कॅन्सरनं चांगलेच डोकं वर काढलं होतं. मग मला त्यांच्या घरी व्हिजिट करावी लागे. एके दिवशी मला बोलवायला रहिमाची बहीण आली आणि म्हणाली, ताबडतोब चला. मी गेले तर रहिमा खूपच अशक्त फिकट दिसत होती. तिला 7व्या महिन्यातच प्रसूतीवेदना सुरू झाल्या होत्या. एक तिची आई सोडली तर कोणालाही तिच्या तब्येतीबद्दल आस्था वाटत नव्हती. आई म्हणाली होती त्यावेळी, माझी अल्लाची पोर आहे ही, तिला काही होणार नाही. आईला भोळी आशा बिचारीला. त्या दुसऱ्या डिलिव्हरीच्या काळात रहिमा बाळासह हे जग सोडून गेली.
मला मात्र ती संध्याकाळ कधीही विसरता येत नाही. वैद्यकीय व्यवसायात खूपच भावनिक प्रसंग येत असतात. नंतर मात्र त्यातही सकारात्मकता ठेवून वाटचाल करत राहिलं तर नक्कीच आयुष्य सुखकर होतं. जे आपल्याला बेस्ट पॉसिबल आहे ते आपण करायचं, बाकीचा भार परमेश्वरावर ठेवायचा. कारण डॉक्टर हा एक माणूसच असतो, त्याच्या ज्ञानाच्या मर्यादा असतातच हे सर्वांनाच अनुभवानं माहिती होतं. पेशंट्सच्या प्रकाराविषयी तर बोलेल तेवढं थोडं आहे. मी स्त्री डॉक्टर असल्यानं माझ्याकडे सुरुवातीला स्त्रिया आणि मुलेच जास्त यायची. एके दिवशी एक नवरा बायको आले. मला वाटलं बायकोला तपासायचे असेल, पण बायकोनं आत येऊन मला हळूच विचारलं की बाई तुम्ही पुरुषांना पण तपासता का? त्यावर माझा चेहरा बघण्यासारखा झाला असावा. त्या दिवशी मग आईस ब्रेकिंग झाल्यासारखं त्या गृहस्थाने तपासून घेतलं आणि मग इतर पुरुष मंडळी पण तपासायला येऊ लागली. अलोरे चिपळूण ही तुलनेत छोटी गावं आणि अपुऱ्या वैद्यकीय सुविधा असल्याने खूप अडचणी यायच्या. माझ्या पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये माझ्या नंड्याचे युट्रस काढण्याचे ऑपरेशन आम्ही चिपळूणला करायचे ठरवले होते. त्यासाठी रक्ताच्या बाटलीची गरज होती. चिपळूणला ब्लड बँक नव्हती. डोनर क्रॉसमॅच करून ठेवायचा आणि ऑपरेशनच्या वेळी ते ब्लड काढलं की लगेचच चढवायचं असा अजब प्रकार चालायचा. माझ्या नंड्याचं ऑपरेशन चालू झालं. मुख्य सर्जन आणि मी असे दोघेजण आम्ही ऑपरेट करत होतो. डोनर सांगून ठेवला होता. माझे पती बाहेर रक्त आणण्यासाठी सांगितलं की जायच्या तयारीत होते. अचानक माझ्या नंडेचा रक्तदाब खूप कमी झाला. भूल देणाऱ्या डॉक्टरांना घाम फुटायची वेळ आली. आता काहीही करून एक बाटली रक्त दिल्याशिवाय काही धडगत नाही अशी अवस्था निर्माण झाली. पण डोनर जो होता तो क्रिकेट खेळायला गेला असं समजलं. बाप रे, मी आणि मुख्य सर्जन चिंताक्रांत आणि हतबल झालो. भूल देणाऱ्या डॉक्टरांनी शिकस्त करत करत कसे तरी ब्लड प्रेशर टिकवून ठेवलं होतं. तोपर्यंत धावत पळत जाऊन माझ्या पतीनी डोनरला शोधून त्याचं रक्त काढून ब्लड बॅग आणून दिली आणि या सर्व आणीबाणीत एकदा नंडेचं ब्लड प्रेशर वरती आलं आणि इमर्जन्सी टळली. या सर्व दरम्यान मला नंडेची दोन लहान मुलं दिसत होती. काही वेडंवाकडं झालं असतं तर असं आठवलं तरी अंगावर काटा येतो. घरचे पेशंट आणि इतर पेशंट ट्रीट करणं यात एक खूप फरक असतो. घरच्या लोकांचा आपल्यावर विश्वास बसायला जरा वेळ लागतो. माझ्या आजीला सर्दी झाली होती तर तिला मी विचारलं की तुला गोळी देऊ का, तर ती म्हणाली काही नको गोळी, वेळी जाईल माझी सर्दी, तुला काय कळतंय असं म्हणाली. पण मग संध्याकाळपर्यंत सर्दी, डोकं, ताप जास्त वाढल्यावर म्हणाली दे बाई तुझी गोळी बघूया तरी. आणि दुसऱ्या दिवशी मात्र म्हणाली वा छान, हं एका गोळीत मला दुरुस्त केलंस की, तर अशी गंमत. डॉक्टर आणि त्यांचं खाजगी जीवन याबद्दल समाजामध्ये एक प्रकारची उत्सुकता असते. खूप लोकांना डॉक्टर हा सुपरमॅनसारखा वाटत असतो. काही ना तो सुपरमॅनच असला पाहिजे असाही अट्टहास असतो. पण वस्तुस्थितीमध्ये डॉक्टर हा माणूस जास्त आणि डॉक्टर कमी असतो आणि तसे असणे हे एक चांगल्या डॉक्टरचे लक्षण आहे. चिपळूण अलोरेच्या तुफान पावसामध्ये गुडघ्याएवढ्या पाण्यातून जाऊन पेशंट बघितलेले अजून आठवते आणि त्याच तुफान पावसात कुंभारलेच्या डोंगरामध्ये ट्रेकिंग केलेलंही आठवतं. चिपळूणमधल्या 8 वर्षाच्या वास्तव्यानंतर आमच्या कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे आम्हाला पुण्याला शिफ्ट व्हावं लागलं आणि माझ्यासाठी पुन्हा एक नवीन पर्व सुरू झालं. आता 2 मुली, सासूबाई, सासरे आणि आम्ही दोघे जण असे पुण्यात राहायला लागलो. मी लगेच जोशी हॉस्पिटलमध्ये जॉब घेतला आणि फ्रीलान्स प्रॅक्टिस सुरू केली. दरम्यान मला कार्डिओलॉजीमध्ये पुढील शिक्षण घेण्यासाठी जोशी हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटनी पाठवलं. 1 वर्षाच्या प्रशिक्षणानंतर मला कार्डियक ICU आणि मेडिकल ICUमधून काम करण्याची संधी मिळाली. हा अनुभव माझ्यासाठी खूप मोलाचा ठरला. या नोकरीत मी डॉक्टर म्हणून अधिक प्रगल्भ होत गेले. ICUचे पेशंट हा एक वेगळाच विषय असतो. डॉक्टरचं काम हे असतं की त्याने त्याचं बेस्ट नॉलेज आणि रिसोर्सेस वापरून पेशंटला बरं करणं. पण यात खूप गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण होत असतात. उपचारांची किंमत, त्या पेशंटची घरातली प्रतिमा, आजाराचं स्वरूप, याची अनेक कॉम्बिनेशन्स एकत्र येतात आणि रोज त्या जटिल समस्या सोडवाव्या लागतात. अगदी सुरुवातीला जेव्हा व्हेंटिलेटर्सही नव्हते तेव्हा पेशंट जर कोलॅप्स व्हायला लागला तर आम्ही सर्व डॉक्टर्स पेशंटच्या खोलीचं दार लावून जितके होतील तेवढे उपचार करून एका स्टेजला सोडून द्यायचो. मग खूप वेळ आतच थांबून बाहेर येऊन एकजण ती बातमी नातेवाईकांना द्यायचा. तो जो मधला काळ असायचा त्यात गंभीर असणं अपेक्षित असायचं. पण रोज हे घडायला लागलं की त्यातही आम्ही मंडळी वातावरण हलकं फुलकं करण्याचा प्रयत्न करायचो. याच ICUमध्ये किती एक हार्ट अटॅकचे पेशंट ट्रीट केले, त्यांनी किती दुवा दिले याला गणतीच नाही.
काहींना मात्र प्रयत्न करूनसुद्धा वाचवता आलं नाही, त्यावेळी मनाला रुखरुख लागायची। विशेषत तरुण वयात जर कोणी आयसीयूत ॲडमिट झालं तर आमचा मॉरल खूप डाऊन व्हायचा। हेड इंजुरी, ॲक्सिडेंट, जे पेशंट तर डोळ्यासमोर जायचे तेव्हा खूप वाईट वाटायचं, पण एखादा पेशंट योग्य उपचारांनी बरा झाला की मला मात्र खूप समाधान वाटायचं। एकूण माणसाची प्रकृती, स्वभाव, त्याचे आजार आणि त्याची आयुष्यरेषा हे सगळं परमेश्वर कंट्रोल करतो, आम्ही डॉक्टर्स निमित्त मात्र असतो। एखादा मामूली वाटणारा वैद्यकीय प्रॉब्लेम कधी गंभीर रूप धारण करेल हे सांगता येत नाही, आणि अतिशय क्रिटिकल पेशंट अचानक सुधारून बरा होऊन घरी कसा जाईल हेही सांगता येत नाही। जोशी हॉस्पिटलमध्ये सुरुवातीचा एक प्रसंग ठळक आठवतो। एक अगदी तरुण मुलगा स्कूटरवरून पडून पोट दुखतंय म्हणून इमर्जन्सीत आला। माझ्या प्राथमिक तपासणीत त्याला किरकोळ जखमा, पायाचे फ्रॅक्चर आढळले, म्हणून मी ऑर्थोपेडिक सर्जनला कॉल दिला, तसेच मुख्य सर्जनना पण कॉल दिला। दोघेही ताबडतोब हजर झाले। तेच ऑर्थोपेडिक सर्जन आणि मी इमर्जन्सी हँडल करत असताना पेशंट अचानक म्हणायला लागला की त्याचं पोट खूप दुखतं आहे आणि चक्कर येते, म्हणून आम्ही लगेच रक्तदाब बघितला आणि पोट तपासलं तर पोटामध्ये रक्तस्राव झाल्याची शंका आलीच, म्हणून रक्त देण्याची अरेंजमेंट करून ताबडतोब सलाईन सुरू करून हे अगदी जलद जलद करून पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये शिफ्ट केले। पोटाच्या सर्जननी पण लगेच ऑपरेशन सुरू केलं, रक्त मागवलं। पोट उघडल्यानंतर पोटातील लिव्हरच्या मोठ्या टेअरमुळे प्रचंड रक्तस्राव झालेला आढळला आणि त्यामुळे आमच्या डोळ्यादेखत तो तरुण सशक्त मुलगा कोलॅप्स झाला। आम्ही त्याला वाचवू शकलो नाही, खूपच वाईट वाटलं त्या दिवशी। पण ह्या गोष्टी आपल्या हातात नसतात हेही तितकंच खरं। थंडीचे दिवस आणि हार्ट अटॅक आणि हार्ट फेल्युअरचे पेशंट हे अगदी समीकरण असायचं। एका 6 तासाच्या ड्युटीमध्ये 3-4 पेशंट मॅनेज करताना प्रचंड धावपळ व्हायची, पण रिझल्ट चांगले आले की त्याचे श्रम वाटायचे नाहीत। डॉक्टरांना आयुष्यभर स्विच ऑन आणि स्विच ऑफ असं वागावं लागतं, कारण खूप सिरियस पेशंट बघून घरी येऊन तुम्ही त्याच मूडमध्ये राहिलात तर आयुष्य मिझरेबल होऊन जाईल। म्हणून कामात बदल ही विश्रांती, म्हणजे मानसिक विश्रांती, हे तत्व मी तरी पाळलं। जोशी हॉस्पिटलच्या प्रदीर्घ अनुभवानंतर मी सिंहगडच्या मेडिकल कॉलेजच्या ICU रजिस्ट्रार म्हणून काम केलं। इथे तर खूपच जास्त संधी आणि एक्सपोजर मिळालं। ICU सेटअप करण्यापासून ते वेगवेगळी ICUs फुल्ली फंक्शनल करण्यापर्यंत सर्व अनुभव मिळत गेला। इथे सर्व वरिष्ठांकडून नेहमीच माझ्या कामाचं कौतुक झालं। हे हॉस्पिटल पूर्णपणे फ्री ट्रीटमेंट देत असल्यामुळं मला काम करताना एक प्रकारचा मोकळेपणा वाटायचा। पेशंट्सना आणि त्यांच्या नातेवाईकांना बिलाची तरी फिकीर नसायची। तरी इथंसुद्धा काही पेशंटच्या नातेवाईकांना चहा नाश्ता करण्याएवढेसुद्धा पैसे नसायचे, हे बघून खूप वाईट वाटायचं। दरम्यानच्या काळामध्ये मी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलशी असोसिएट पॅनल कन्सल्टंट म्हणून जोडली गेले। आता माझे स्वतःचे पेशंट मी दीनानाथ हॉस्पिटलमध्ये ठेवू लागले। या गोष्टीलासुद्धा हातात एक तप उलटून गेलं। एक पेशंटची ठळक आठवण म्हणजे ब्लड कॅन्सर झालेल्या बाईंना किमोथेरपी सुरू होती। सर्वच किमोथेरपी सायकल्स छान सुरळीत पार पडली। पेशंटलाही वाटायला लागलं की चला आपण आता सुटलो या कॅन्सरच्या तावडीतून। पण कसलं काय, शेवटच्या सायकलच्या शेवटच्या दिवशी संध्याकाळी खूप जास्त थंडी वाजून ताप आला आणि 2 दिवसात त्या बाईंना तो घेऊन गेला। असा चटका लावून जाणारा मृत्यू होता तो। एक नेहमी जाणवलेला प्रकार म्हणजे पेशंट आपल्याकडे काही तक्रार घेऊन येतो, आपण तो योग्य पद्धतीने हाताळून त्याचं निदान करतो आणि योग्य निदान झाल्याचा एक आनंद व्यक्त करतो। अरे पण त्याच वेळेला त्या पेशंटच्या मनात काय चाललेलं असतं याचा डॉक्टरच्या मनात सतत विचार येत असतो। आपण पेशंटचा अमुक आजार शोधून काढला याचा आनंद निर्भयपणे घेता येत नाही, पेशंटच्या मनस्थितीचाच विचार मनात सारखा येतो। गेले काही महिने जगभर कोविडनं थैमान घातलेले असताना आम्ही डॉक्टर्स मात्र त्याच्या छाताळावर पाय रोवून त्याला रोखायचा आटोकाट प्रयत्न करतो, पण कोविड आमचं ऐकतो आहे कुठे? या काळात तर सगळा सावळा गोंधळ सुरू आहे असं वाटतंय। या कोविडचं स्वरूपच इतकं अनप्रेडिक्टेबल आहे की कुणालाच कुठला निष्कर्ष 100% काढता येत नाही। या पॅन्डेमिकला प्रत्येक माणसाची रिॲक्शन वेगवेगळी आहे। कोणाला वाटतं काही होत नाही मला म्हणून ते ओव्हर कॉन्फिडेंट आहेत, कोणी अगदीच घाबरून घराचा उंबरठा पण न ओलांडलेले आहेत, कोणी सरसकट बाहेर फिरूनसुद्धा अनअफेक्टेड आहेत, तर कोणी सगळी काळजी घेऊनसुद्धा सकम झालेले आहेत। अजूनही ही महामारी आपली पाठ सोडतच नाही आहे। या महामारीनं डॉक्टरांना शिकवलं आहे की तुम्ही कितीही हुशारी करा, मी तुमच्यापेक्षा जास्त हुशार आहे।
एकूण डॉक्टरांसाठी हा अजून एक कसोटीचा काळ आहे. डॉक्टर्स, हॉस्पिटल्स, ICUs, OPDs हे सगळं पाहिलं आणि त्याचा अगदी आतून अनुभव घेतल्यानंतर लक्षात येतं की माणूस हा पूर्णपणे निसर्गाच्या अधीन आहे. तो जितका निसर्गाशी म्हणजे निसर्गरूपी परमेश्वराशी एकरूप होईल तितका तो मानसिक व शारीरिक तंदुरुस्त राहील. सध्याच्या बऱ्याच आजारांना माणसाचं निसर्गाशी असलेलं नातं तुटणं कारणीभूत आहे असं मला वाटतं. इंडस्ट्रियलायझेशन, टेक्नॉलॉजी, मॉडर्नायझेशन, अर्बनायझेशन या सगळ्या संकल्पना माणसाच्या आरोग्याला हानिकारकच ठरल्या आहेत, कारण यांच्यामुळे माणूस निसर्गापासून दूर गेला आहे. म्हणून मला कळकळीने सांगावं असं वाटतं की जितके तुम्ही निसर्गाच्या जवळ आणि नैसर्गिक राहाल तितकं चांगलं निरामय आयुष्य तुम्हाला मिळेल. आजसाठी इतकंच. धन्यवाद.